fucking oily feeling. ठंडा करके दो ना, बहुत गर्म है, ठंडा करके दो। ये ठंडा हो गया, ठंडा हो गया, छाती ठंडा हो गया मेरा। ट्रांसफर कर गयो। हाँ बोलो ना, लेकिन बोलो अभी जाने का पहले नहीं आया तुम्हारा। हाँ कोण कोणाला म्हणतो उपटणार आहे, उपटण्यावर आहे सौरभ बाई भांडण बघतोय। नहीं देगा जा, आई थिंक कोण ठोकलं रे, झालं ना ये बस है बाकीचं। अरे काय नव्हे सुटते गेली यांची पण काय आलं, बस आली। अरे यार बस आली यार, ये यूटर्न मार ना, यूटर्न मार। आले रे नाही देगा रे लौड्या, त्यांनी कॉलर वगैरे पकडली। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्लॉग जरा जास्तच स्पेशल असणार आहे, कारण की मी आणि माझे दोन मित्र सौरभ अँड करण, आम्ही अर्ध ऑरेंज ज्यूस गॅंग, वी आर गोइंग टू अर्धा ऑरेंज जो कापलेला आहे, वी आर गोइंग टू, एवढा सस्पेन्स करायची गरज नाही, तुम्ही टायटल वाचलेलंच आहे, दुबई। पहिल्यांदा मराठी पोरं चालले भाई इंडियाच्या बाहेर, दुबई का असणार पण इंडियाच्या बाहेर चालले। इज अ अचीवमेंट ऑफ द इयर, ऑफ द अवॉर्ड गोज टू ऑरेंज ज्यूस आर द गॅंग। ओ या लर्निंग सॉन्ग्स अफगान जलेबी अफगान जलेबी चल दिमाग माना अई वाह भाई वाह। सो आम्ही चाललोय वर्ल्ड कप फायनल बघायला, आम्हाला माहिती आहे इंडियन आहे आणि तिकीट आधीच बुक झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय आणि आमचे जे मॅचचे तिकीट्स आहेत ते आम्हाला इंस्टाग्रामनी अरेंज करून दिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या थ्रू आहेत, त्यांच्या तर्फे आहेत असं बोलेन मी, त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे। सो थोडीशी जळवून घ्या। दुसरी गोष्ट बघू आता कसं होतं, दुबईमध्ये आम्ही पहिल्यांदाच चाललो, खूप सारे नवीन नवीन एक्सपिरियन्स आहेत, कारण पहिली आयुष्यात इंटरनॅशनल पहिली फ्लाईट आणि पहिले इंटरनॅशनली बाहेर चाललेलो आहोत, त्याच्यामुळे माहिती नाही आहे काय पैसे बिसे कसे खर्च करतात काय वगैरे वगैरे वगैरे। सौरभ तिचा खूपच मजा येणार आहे, ऍक्च्युली आमची थोडी थोडी आतून छोटी छोटी गांधी फाटी झालेला आहे थोडं आतून, कारण की भरपूर गोष्टी अशा ऐकल्यात की भाई येतं दुबईमध्ये, येणं करतं ते नाही करतं, परत इंटरनॅशनली असं धरता भेटतात आणि कोविड टेस्टचे एक वेगळेच लफडी चालू आहेत। सो बहुत मुश्किलों को पार करने के बाद एटलीस्ट हमने टिकट निकाल के हम जा रहे हैं। ओके गाइस भेजो आता डायरेक्ट अपन, मुझे बघू आता कसा होता है पुढे, आता तो कॅम मध्ये इंडियातच है। चला एन्जॉय द व्लॉग, लाइक करा आता जा, आता मजा करा, चलो। अरे एअर इंडियाची फ्लाइट आपली भाई, अरे कोठे बंगले वाले लोग उतर जाओ। अरे वो कोठे बंगले वाला लड़का कहाँ जा रहे हो, आप ले चलो कोठे बंगले, ए कोठे बंगले। पहली बार एयरपोर्ट आया ऐसे लग रहा है, क्यों ना नहीं अलग ही फीलिंग आ रही है, एसी थोड़ा स्ट्रांग ही लगता है, लोग कम है इसलिए एसी स्ट्रांग है। कहाँ है शाहरुख खान की एंट्री, शाहरुख खान चडित खान शाहरुख खान, कोठे बंगले वाले लड़के कहाँ जा रहे हो
to buy Afghan. दिवाना भाई वाह कधी नवे तो ब्लॉगिंग गाइस मला दोन ब्लॉगर टफ कॉम्पिटिशन ज्यांचे ब्लॉग कधीच येत नाही तर आमच्या गोप्रो मध्ये येऊन बघा हा गोप्रो मध्ये येऊन त्यांचे ब्लॉग बघा काय झालं आता करा इकडे नंतरच बोलवा सो आता आम्ही जस्ट तिकीट काउंटरवर आलो आणि तिकीट काउंटर आम्ही एवढी मोठी लाईन बॅगेज काउंटर आहे हा जे चेक इन काउंटर तिकीट भेटतं ना इकडे सो एवढी मोठी लाईन आहे बघा किती मोठी आणि या लाईनीमध्ये आम्ही इमानदारीत उभे होतो आलो इकडे आणि त्यांना बोललो असं असं ते लोक बोलतात की तुम्ही कसं ना उभे बोलो फॅन वगैरे इमानदारी एकदम इमानदार आणि मग नंतर बोलले की बिझनेसला असे कशाला लाईन मध्ये उभे होते डायरेक्ट येत सर बोललो बाई जी इज्जत निघाली बाजूचे बोलतात बिझनेस क्लासला सगळेच इज्जत लाईन मध्ये होते बोल बिझनेस क्लास मध्ये लाईन मध्ये होते येडे असं बोलली इज्जत काढली यार सर काय यार ठीक आहे पण पॉईंट काय बिझनेस क्लास नाही आता माझा फक काय बोलत आहे अवकाट सौरभ गाडगे मग सगळं होतंय बिझनेस क्लास एंड ऑल थँक्यू सौरभ आमचे पैसे भरल्याबद्दल चेहरे इकॉनॉमी क्लासच्या खालचे बिझनेस क्लास थर्ड क्लास चेहरे ट्रेनचेच आहेत मित्रा चेहरे ट्रेनचे चेहरे मित्रांनो आत्ताच आम्हाला कळलं की बिझनेस क्लास असल्यामुळे आम्हाला लाऊंज वगैरे दिलाय नाही हे नाही इथे लाऊंज नाही हे नाही आहे हे आम्ही इथे अँटीजेन टेस्ट करायला जातात मित्रांनो एक स्कॅम झाला आमच्याबरोबर आमच्याबरोबर नाही सगळ्यांबरोबरच होतोय चाललास तू ये जाऊ नये जाऊ नये सो आत्ता आम्ही तिघांनी केली आहे रॅपिड अँटीजेन टेस्ट त्याचे घेतलेत 4,500 रुपये असे रॅपिड जे गेले तिघांचे नाही तिघांचे नाही एकाचे पर पर्सन हा म्हणजे हा बघा तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट आहे एवढे पैसे तुम्ही बाजूला सुट्टे काढून ठेवा एवढे एवढा खर्च करून पॉझिटिव्ह नाही आला मग फायदा काय हा ना भाई प्लीज लविंग ब्लॉगर इन द हाउस और पता नहीं आप शूट कर रहे हो क्या तुम लोग हां बहुत बनाते हैं कंटेंट मजा चलो गाइस बिजनेस क्लास बॉयज नो रश नो लाइन ओनली ओनली वी कोणीच नाही कोणीच नाही फक्त स्पेशल ट्रीटमेंट भाई बिजनेस क्लास तिकीट कोणी काढली रे कोणी ठरवलं कधी निघालं दिस इज अन अपग्रेड फॉर द ऑरेंजेस गँग ओके काय बोलतो भाई भाई आपला माणूस भाई चलो बॉईज RT-PCR क्लिअर इमिग्रेशन क्लिअर सब टेस्ट क्लिअर भाई सब टेस्ट क्लिअर सेमिस्टर क्लिअर आयुष्यात आम्ही पास झालेलो आहे पास आता चाललोय आम्ही फायनली आता म्हणजे कन्फर्म दू ब ई ओके अरे अहो मुंबईला सर ना अजून दुबईचा फील कसा येईल सुरुवातीपासून छोटी बच्ची हो की आता मी असे सवाल पूछती हूँ मुझसे है समझ नहीं आता तुम्हें Boys, how's the class? Business. This is business. Business class. गायला माईक वगैरे पण इकडे माईक सौरभ ऑरेंज ज्यूस आणला ऑरेंज ज्यूस छोडी ऑरेंज ज्यूस नो नो लिच बचाव बचाव हाईट वाढत आहे का सौरभ झोपत झोपतोयस तू बाल गाड बुसी
आपके सुझावों का स्वागत करती है. Ladies and gentlemen, we will be landing shortly. Please return to your seat and ensure that your personal belongings are safely placed in the overhead bins. Please keep your seat upright, fasten your seatbelt, and secure your tray table, footrest, and in-arm video unit. You are now required to switch off your laptop and electronic items. Air India aims to excel in service and hospitality and welcomes your feedback. तोड़ली कुर्ची. ट्रेनची सवय माणसाला ट्रेनची सवय असली का असं. ऑफिशियली लँड झालेला मी दुबईमध्ये. मित्रांनो आपण आलेलो आहोत दुबई. अजून एअरपोर्टलाच आहे पण माहिती नाही दुबई. नवीन ब्लॉगर इन द हाऊस. नवीन ब्लॉगर इन द हाऊस. अरे पण मी काय बोलतो ना, द्या ना बॅग. एवढे ट्रेन मीन करायची काय गरज आहे. ही ट्रेन कशासाठी आहे? बॅग साठी आहे. हे बघ नाही आपण बॅग टाकलेलं प्लेन. बॅगेज रिक्लेम फॉर अलाइव अरायवल्स अँड बॅगेज रिक्लेमला आता ट्रेन येणार. मग त्या ट्रेनमध्ये आपण बसणार, मग बॅग घेणार. एवढी सर्व्हिस बिझनेस क्लास बिझनेस क्लास हे मे बी. झटका दिला ना भाई साईडचा. काय राईड वाटते. एक बॅग द्यायला एवढा ट्रेन बिनचा खर्च केलाय लोकांनी. एक बॅग द्यायला काय बोलतो. शॉर्ट भेटत रे. शॉर्ट भेटत. अगला स्टेशन कोपर खेळणी. नेक्स्ट स्टेशन कोपर. पुढील स्टेशन कळवा. काय प्राण आहे माहिती नाही. खडेला सीधा पण लेता प्राण आहे. आणि फिर भी लेता प्राण आहे. मित्रांनो आल्याला आपल्याला गाडी घ्यायला आलेली आहे. एक नंबर. थँक्स टू माय फ्रेंड आशिष चावला फॉर सेंडिंग अस दिस कार. क्या बात है यार. हेलो विचर्स. अभी सीधा इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पे जाना है. हाँ वो आपको भेजा उसने. ये उसमें डाला है ना इंटरनेशनल क्रिकेट. हाँ उसमें डाला है ना. बिल्कुल उसमें डाला है. वहाँ से एक टिकट कलेक्ट करना है कल के मैच का. हाँ. और वहाँ से हमारा होटल आगे उधर जाना है. किधर आगे किधर. ये मिथवान हो गाड़ी बस. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट गाडीत मी फर्स्ट टाइम नोटीस करतोय जी आहे लेफ्ट हँड ड्राइव. मी मगाशी उबर सारखं पुढे बसता होतो. बोला इकडेच स्टेअर आहे. स्टेअर की काय म्हणतात स्टिअरिंग इकडेच आहे. लेफ्ट हँड ड्राइव दुबई सुरुवात झाली. दुबईची आमचंच कॉपी करतोय. लगेच आयफोन वर ब्लॉगिंग करायला लागला. आयफोन 11 वर का तुमचे गोप्रो जप्त केले की काय त्यांनी. गोप्रो कुठे गेले भाई गोप्रो.
आता हे तर मला तो नवी मुंबईचा ही वाटतो फ्लायओव्हर. सर आगे बैठा क्यों नहीं अलाउड है? अलाउड है बट ये भी किधर रखूं सर? अच्छा अच्छा इसलिए आपके बैग तीन थे तो बस मैं इन्फॉर्मेशन नहीं आगे अलाउड है अभी तीन आदमी लो इसलिए तो था नहीं तो किधर उठाना अच्छा कभी कभी बढ़िया सीट का फाइन है. अच्छा अगर आप तांगे तो मैं इसको पीछे रख देता हूं. नहीं नहीं सर ठीक है इट्स ओके. भाई साहब इंडिया तो सॉरी ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड. न्यूजीलैंड कॉल आंसर कर लो एक बार. सी फेस आ रहा सी फेस. हेलो एक्चुअल नई मुंबई फील है ना भाई. नई मुंबई चे भाई नई तो कितना कितना चार्जेस है ये बताओ. नवी दुबई फील है भाई. बिल्डिंग का लाइटिंग मार लेता कितने का पिछली बारी तो मेरे को दिसली भाई वाळू दिसली वाळू. थोड़ा थोड़ा फील आ रहा भाई. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बुर्ज खलीफा. भाई संपतच नाही हात दुखला. पंचवीस मार तर असेल ना? पंचवीस नाही भाई 25 × 1000 कर 25,000 मारे. अरे 40 मारची मॅक्स भैया. आपली रोनवाल ग्रीन्स पण 30 मारची. लोधा लोधाला टफ आहे भैया. करून का एवढा शांत आहे काय आलं? मेस्मराईज झालं की काय बघून बाहेर गेलाय. करण बाहेर गेलाय. वेगळीच दुनियादारी केली इकडे. तुमच्याकडे 12 महिने दिवाळी असं वाटतंय रे. हा 12 महिने दिवाळी आहे. आम्ही आलेलो आहे मित्रांनो दुबई मॉलला आणि थोडीशी होणार आहे ते आता शॉपिंग. ओके चला बोरिवलीच्या खाली आलं असं वाटतं वेगळे. मित्रांनो आपल्याला कोण भेटलेला आहे दुबई मध्ये? मास्पेन 3000 दिराम फाईन आहे. विराज तर गेला नाही आधी. मास्पेन की घुमराय डुप्लिकेट सच्ची डुप्लिकेट आहे. दुबई मधील आहे डुप्लिकेट आहे. आदिवास भाई गॉर्डन रामसे के इस पे चलो भाई. वो डांटता है अभी गॉर्डन रामसे. विराज भाई गेला नहीं. हम लोग को किधर लेके जा रहे भाई? हम लोग जा रहे हैं वेयर हाउस. हम लोग जा रहे हैं मसाज लेने थाई ब्यूटी पार्लर में. हैप्पी एंडिंग वाला. और तू खुद देने वाला मसाज? हाँ मैं ही हूँ थाई. मजबूत हाथों से टैटू देख. चोरी तेरी पकड़ी गई तो पिरामिड के निकला चल झूठी. अजून एक दुबईच्या हॉटेल मध्ये आम्ही आलेलो राहायला. आता हिम्मत नाही आमच्यात तुझे फ्रेंड झेलायची. मिसर लक्ष तरी जाऊन आला आता बस. त्याच हे फोड वरच सिलफोड सिलफोड वही काढ. आता काढते याच्यानी थांबणार तुला वाटतं. अरे तुझी गाण एक्स्ट्रा वेट वेट का बोललोच नाही का आपण त्याला? देर विल बी अनदर बेड इन द रूम. नाही विदा विदा विदा. ओ या
गुड मॉर्निंग मित्रांनो, काल आम्ही आलो, मला आता रूम बीम दाखवता आली नाही आणि अंधारात आम्ही पण दुबई दिवसा बघितलं नव्हतं, असं आज बघितलं आहे. सर मी पटकन रूम तोड देतो, रूम खूप घाण आहे कारण मी कर्ण आणि सौरवसोबत आहे. सो ते खूप चांगले ठेवतात रूम. सो रूम बघून घ्या पटकन. कर्ण आत्मारे त्याच्यामुळे बाथरूम दाखवता येणार नाही, पण रूम आणि रूमचा व्ह्यू दाखवू शकतो जो बॅप आहे. सो ही आमची कपडे ठेवायची रूम झालेली आहे. घंटा इथे सोफा इफा टी व्ही एन्जॉय करायला कोणाकडे वेळ नाही आहे. इथूनचा व्ह्यू जो आहे तो असा आहे मित्रांनो. हा पूल मुलं इकडे ग्रे बिल्डिंग आहे. ओ कचकची ती कुठेतरी फेमस बिल्डिंग आहे ना ही, कुठलीतरी काय तरी आहे ना ते माहिती नाही. आता जाणार आहे फिरायला तर इथून तर ही अशी इथं गेलं की बेडरूम इथे हा सौरभ घाट घे जो जस्ट ब्लॉगर झालेला आहे. आणि मग इथून ही अशी व्ह्यू आहे खाली पाण्याचा. आणि मग हे इथे जर सेटअप आणि मी इथे मी झोपलेलो इथे करून आणि सौरभनी मज्जा केली. झोपलेलो हां मज्जा केली. आणि इथे आतमध्ये करण आहे मी नंतर दाखवतो. चला बाय, आता नाश्ता करायला जाऊ. माय गॉड दुबई लुक. How's the Dubai look, bro? How's the Goa look, bro? In Dubai. Goa. Achha, Gawad English breakfast are lal. Alag level cha kai tari aaj khata. Pan he cha hai mitranno, chapati bhaji nahi che. Chalo sa, one cap. Gol darwaza. Kai chauli kai phatke. Oh, isa very playground type darwaza sa. मारता तिकडे आवाज नाही. टॅक्सी कॅफे नाही का पार्सी कॅफे. कडक लई कडक. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल वेदर. चला कॅब मध्ये चला, चला कॅब शोधा. चला चला बसता भाई. खूप चांगले रूल्स आहेत तिकडे. अरे बस ना तुमच्या सर. मॉल ऑफ एमिरेट्स झाला. कितना दूर है यहाँ से? यहाँ से तकरीबन 7-8 मिनट में पहुँच. ठीक है. तुम्ही मला कन्फ्यूज करून मारून टाकत आहे. संपला विषय. सौरभ सोबत मी कधी याच्याकडे शॉपिंगला येणार नाही. सौरभ एक बोलतो नंतर एक बोलतो. दिल आया था उसको भी तू निकलवा लेता कि अगले इसमें देखेंगे फिर तेरे दोस्त बोलते हैं आगे. थोडा दिमाग का खेल खेला ना. दिमाग नाही मॅनिप्युलेशन ऑफ नथिंग. तुला ना आवडत आमची पण मारतो. कुठे हेरले दाखव तू. माय गॉड दुबई शॉपिंग. जॉर्डन्स क्या बात. आपलं पण चालू आहे तिकडे. बघू आता कसं होत आहे. डन कर ना. सो गाइस अपने श्रवण भाई के लिए थोड़े शूज वूज. बहुत महंगे शूज है. मतलब श्रवण इतने ब्रांड्स करता है कि हम तीनों ने कॉन्ट्री करके गिफ्ट किया है श्रवण को. गिफ्ट दे रहे श्रवण भाई को. प्राइस नहीं बताना चाहिए. 12 करोड़ जो भी है. वो ऐसे शूज गिफ्ट दे रहे हैं उसको पता नहीं है. वो बहुत बोल रहे हैं महंगा है महंगा है. मैं बोला महंगा है तो मेरे को नहीं पता, मैंने ले लिया अभी ऑलरेडी जो भी है.
में से खर्चा में से पैसा गिर गया उनके हाथ में। हाँ अभी तो उसको लेना पड़ेगा, ये उसको पता नहीं गिफ्ट है। उसके चेहरे पे मुझे वो खुशी देखने रोएगा कितना, वो मुझे देखना है, बहुत खुश होगा वो कि ये देख के क्योंकि गिफ्ट है ये मेरा। सुंदर सा वाटरफॉल, मित्रांनो फायनली इथली सगळ्यात मोठी गोष्ट बुर्ज खलीफा मध्ये मी आता चाललेलो आहे। मला पण एक्सपिरियन्स असणार आहे, खूप एक्साइटेड आहे, बघूया कसं होतं आता पुढे। पहिला स्वस्तातला दाखवत आहे, हा पहिले फर्स्ट कॉपी दाखवतो, पहिला फर्स्ट कॉपी दाखवतो। रियल रियल मध्ये करण, हाऊ आर यू फीलिंग ब्रो? फीलिंग नथिंग, दिसतंय का लाईट? सगळं दिसतंय भाई, आयफोन 13 प्रो। I'm feeling nothing because again so I'm feeling nothing वैसे because अभी तक समझ भी नहीं आ रही कि वी आर इन द बिल्डिंग और नॉट। या आई मीन आता लोक आली आहे तेवढी तिकीट काढून तर मग असणारच या बिल्डिंग मध्ये, नाहीतर जर सात माळ्याचं काय दाखवलं एवढा मारू मी स्वतः सहाव्या मार राहतो, स्वतः तू तर 11 मार राहतो भाई। आम्हाला आईचं चांगला एक्सपिरियन्स आहे। दिसला 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 मागे कुठेतरी आहे मागे, हा वाटत आहे। अरे बैला असं मस्करी करते बाजूच्या सगळ्या बिल्डिंग खालून बुर्ज खलीफाच वाटतात, हे नाही खरं वाटत तुला एवढं? म्हणजे इथे सगळ्याच बिल्डिंग मला वाटतं 600 फ्लोरचे खालून बुर्ज खलीफा भाई, खालून बुर्ज वर बघत नाही पण कळणार नाही। मित्रांनो ही लिफ्ट आहे, ओके घाबरू नका, ही लिफ्ट आहे। भाई गावटीगिरी ओ भाई ये इकडे करण भाई एक जागा बघ जरा ये किस गली जा रहे भाई कैसा लग रहा भाई ये अभी फील है, अभी ऊपर इतना बाकी है उधर जाने भी नहीं देते। हाँ ना जाने दो ना, इतना पैसा हो रहा है। और मैं आसमान की ऊंचाई में कोहरा है यहाँ पे क्या 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 बोल रहा है? आजा तुझे आसमान में ले चलू, चांद को उसकी औकात दिखानी है। चलो गाइस चलो गाइस रात को आने वाले लेकिन से मेरे को कलवा भी दिख रहा है लास्ट से। क्या बोलते भाई सिद्धांत कैसा है? आई क्लियर मतलब भाई लाम लाम पर तो क्या लाइट्स म्हणजे ओ भाई उघडे माफ यू उघडे म्हणजे हात भाई एवढ्या माळ्यावर लावून बघा हवेत कसा असतो। जास्त एक्साइटमेंट झाली का? खजूर गाव खजूर म्हणजे ठीक आहे हाईट वर आलो असा विषय अच्छा चालू आला म्हणजे फील बाई बुर्ज खलीफावर आला तरी रुस्तमचं उदाहरण देतोच करत बुर्ज खलीफा हा
हा दुबई मॉल आहे अख्खा आणि अजून पण आहे गाड्या कोडू शकतो हा मॉल काय मस्करी आहे केवढा आहे हा पाय दुखतात म्हणजे मॉलची फॅक्टरी आहे मॉलची फॅक्टरी आहे आणि बिल्डिंग बिल्डिंग वर कसले बघ चला मित्रांनो कॉफी उफी होती ना काल त्या आपल्या ह्याच्यात कारण आपल्या ह्याच्यात काहीतरी कॉफी वगैरे होती ना कॉफी वगैरे होती ना पॅकेज मध्ये आपल्या चला 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 मित्रांनो हे बघा दुबईचा वेगळा बाजू हे आर्टिफिशियल समुद्र आहे कसं काय रे कसं गेलं तिकडे काय हा बघ ना तुला व्हाईट दिसत आहे का लाईन आहे हा तिथपर्यंत आर्टिफिशियल समुद्र आहे कसं करतो यूट्यूबवर काढून नाही फोटोच आहे इकडे पाऊस पण फोटा पडतो भाई सहा मा टॉवरचा स्विमिंग पूल बघा जे लेवलला आहे तो तिथे पार्टी चालू वाटतं मजबूत आता 124th फ्लोअरवर होतो आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे 125th फ्लोअरवर काय माहिती नाही पण आहे दुकानच आहे इकडे पण ओ भाई तिकडे आयुष्य फक्त वर्ण बघणं असंच आहे नीलच्या वजनाने तुटलं भाई बॉडी शेम करू नकोस मला इकडे मी आणि श्रवण निवडी मारली सो मित्रांनो कसा होता एक्सपिरियन्स तुमचा बुर्ज खलिफाचा सौरभ तुला कसा वाटला खूप खूप मोठं आहे म्हणजे खूपच जास्त म्हणजे माझ्यावरून तर खूपच चांगलं होतं तू बाहेर वगैरे गेला असता रोडाला असतो सगळेच उडाला असते सौरभ काय किती पाऊंड्स तर असून देतो पाऊंड्स किती पाऊंड्स तर असून किती किलोचा काय किती लिटरचा असून आता बाहेर आहे ना आपण काय करायचं काय अरे मला ट्रेन पण तोडलाय भाई तोडला इंग्लिश फूड ऑन मध्ये तोडलाय तोड कसं करू माहिती आहे हे सगळं झालं ना क्लिक तुझ्या घेणार क्लिक कमी मी बघायला येतो मी तुम्हाला दाखवणार चालून चालून पायाचा तुकडा पडलाय मित्रांनो वर्कआउट वर्कआउट झालाय कार्डिओ एवढा कार्डिओ ऊ झालाय पण ठीक आहे अजून थोडस चालायला आम्ही आता चाललोय कुठे चाललोय आपण ॲक्वेरियम आणि इट्स अ व्हेरी डिफरंट
एक्वेरियम. आणि हा आम्हाला एक आमची फॅन कम फ्रेंड कम हे भेटली आहे अनुष्का जी, जिचं नाव आहे ब्लॅक शुगर. आणि ती आमच्या खूप स्टोरीला टाकते खूप जिफ्ट टाकून. सर आता आम्ही सगळे चाललो एक्वेरियमला. काय मच्छी तोडायला? इथं मग बोंबी मच्छी तोड बोंबी तोडा. कमर बघ हे तर बाहेरून आहे, आतमध्ये जायची बात आहे मित्रा. बाहेरून आहे हे तर फक्त आतमध्ये जायची बात आहे. ही बाईक दिली असते रे तिला. भाई सगळे आपल्या आधी थांबले असं वाटतं. भाई का बोलतो कसा? ओ भाई सुरेश डेंजर भाई. थोडीशी सगळ्यात क्रेज होती अरवाना मासा. हा हा अच्छा आवराना त्याला चल आवराना ना अरवाना. चला इंडिया नाहीये फायनल मध्ये. म्हणजे वी आर सपोर्टिंग इंडिया बट नाऊ वी आर सपोर्टिंग सौरभ कारगे. कुठे पण मी चाललोय दुबई इंटरनॅशनल स्टेडियम क्रिकेटची मॅच बघायला फायनल वर्ल्ड कप. चला चला भाई तू इथे काम करतो? नाही मी आपली रूम आहे वरती वर्षभरासाठी. वर्षभरासाठी? हो एवढा पैसा आला पैसा. माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे स्टेडियमचा. मी याच्या आधी कधीच स्टेडियमला आलेलो नाही आहे. आलो तर डायरेक्ट दुबईमध्ये. पण बघूया आता कसं होतं एक्सपिरियन्स कसा असतो. आवाज तरी खूप आत्ताच बाप येतो आहे. जायला पाहिजे लवकर आतमध्ये. इंडिया फिक्स मतलब ऑस्ट्रेलिया फिक्स. भाई कौन जीतेगा? कौन जीतेगा? ऑस्ट्रेलिया. और ये मैच काफी टफ होते हुए
वर्ल्ड कप इज एंड। मित्रांनो, इट्स टाइम टू पॅक अप अँड निकल टू मुंबई। आमचा झालेला आहे दुबईचा प्रवास सगळा। मला ते खूप कमी दिवस होतो आम्ही, पण काय करणार आता, कामं वगैरे आहेत। सो कालची रात आता भारी होती, स्टेडियममध्ये आम्ही एन्जॉय केलं आहे। आता आम्ही निघतो आहे, दुसरा व्लॉगर आल्यापासून ना माझं सोय जरा हे झाली आहे, काय मध्ये मध्ये बोलत असतो। अलग मजा आया वो, ऐसा नहीं कि दारू वारू पी के बेवड़े नहीं हुए थे, हम लोग अलग ही मजा आया। हम लोग वर्ल्ड कप को ऑलमोस्ट टच भी किया, बढ़िया एकदम अलग ही एक्सपीरियंस था वो यार। तो और अभी आज हम वापस जा रहे, ये काय व्लॉगिंग नॅचरल नाही ठेवत, रिपीट करतो, एक दोनदा तीनदा शूट करतो, एक फुटेज दोनदा गेलं भाई। Okay guys, unboxing time. I bought this iPad from Dubai. Yeah. Now I open this box after the first time. Okay. Come on. Apple style opening. Nice. Oh bhai saha. It is here. Wait. One pad log wait. How to remove, like, roughly. That's the right leg. Ooh, Abshakuni Mama. This is the my new iPad. Green color, favorite color. Green color. Earphones are iPhone from Bhai. Aye. Anpad Gawal. Okay. You people, I start the iPad. Hello, India. Put it on logo. पूरे पर लोगो, मागे पर लोगो, इन्हीं लोगों ने इतने लोगो ले लिया पैसा मेरा। नमस्ते, देखो ना, नमस्ते तो ना है, तो हिंदी दुबई फोन। चला एवढंच होतं, कट एवढंच। खूप मजा केली, खूप पैसे खर्च आले, आता त्याचाच आम्ही अशी मजा करून घेतोय आस्वाद, बिकॉज 6 तास तर काय करायला नाहीये। युनायटेड सिलेक्ट युअर कंट्री ऑर रिजन,
भाई कस चला मित्रांनो शेवटचं तोडून आम्ही फ्लाईटमध्ये बसून ताणून देणार आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट एंडिंगच बघाल जर असेल तर. आता जेवतो आणि मस्तपैकी तोडतो मग झोपतो. कशी होती दुबईची ट्रिप? एक लास्ट रिव्ह्यू. छान छान आवडली मला. अरे फर्स्ट टाइम इंटरनॅशनल ट्रिप आणि चांगला एक्सपिरियन्स. खूप काही शिकायला भेटलं मेन म्हणजे. खूप काही चुका खूप नाही सॉरी खूपच चुका झाल्या म्हणजे सगळ्या चुकाच झाल्या. फक्त एक गोष्ट झाली आहे जी मॅकबुक आणि शूज. पण ज्याला शूज पाहिजे होते त्या आता काय भावानी शूज नाही घेतलेत पण भावानी घेतला आयफोन 13 प्रो. हा टपाटम टपाटम. सो एनी विचेस सगळ्यात सगळ्यात चांगलं झालेलं आहे. दुबई ट्रिप चांगली होती. तुम्हाला पण कशी वाटली दुबई ट्रिप ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय 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 करा एकदा. बाय 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 फ्रॉम दुबई. येतोय मुंबईला आई येतोय मुंबईला. हॅलो मित्रांनो मी परत आलो. मला तुम्हाला वाटलं असेल की एंडिंग येईल आता पण मी परत आलो. फक्त एकच गोष्ट सांगायला की एक्झॅक्ट एक वर्षापूर्वी पहिला व्लॉग आलेला आपला. त्याच्यानंतर कन्सिस्टंटली एक वर्ष झालं आपल्याला. आता दर संडेला पण व्लॉग्स टाकतोय आणि मला तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स बोलायचे की थँक्यू फॉर एवढे एक वर्ष कंटिन्यू व्लॉग्स बघायला. मी तर करतच नाही पण तुम्ही पण एक वर्ष कंटिन्यू बघता. आपला ऑडियन्स ग्रो होतोय कळलंच नाही एक वर्ष कधी झाला. पण आता गोप्रो टू आयफोन आलेलो आहोत व्लॉगिंग करता करता. बघू आता पुढे कसा प्रवास चाललाय. हळूहळू आपण आरी एलेक्सापर्यंत पोचू. एक वेगळा माणूस असेल ब्लॉगस्टरला अशी अशी इच्छा ठेवूया. आणि बस एवढंच बोलायचं होतं. असं सपोर्ट करत राहा प्रेम दाखवत राहा. एक वर्ष काय दोन वर्ष काय 10 वर्ष आपण अजून व्लॉगिंग करू अजून जास्त करू. आणि माझ्या बाजूला दोन सक्सेसफुल व्लॉगर बसलेले आहेत जे सतत सतत व्लॉगिंगचा प्रयत्न करतायत. मागच्या वर्षी मी पण फेबमध्ये सुरू केलेलं. मागच्या वर्षी ना यावर्षी यावर्षी सॉरी फेबमध्ये सुरू केलेलं. आणि कन्सिस्टंटली मी माझा फुटेज रेकॉर्ड करतोय. कन्सिस्टंटली अपलोड तर माहित नाही कन्सिस्टंटली काहीतरी. कन्सिस्टंटली तो माझ्याशी जास्त शूट करतो माझ्या माझ्याकडे. ह्यानी तर हा तर आज मधला क्यूटी आहे क्यूटी पाय बोनफी क्यूटी बोनफी ऑरेंज ज्यूसी पाय. त्यांनी तर या ट्रिप पासून व्लॉग चालू केली आहे असं तुम्हाला वाटत असेल कारण माझ्याच्यात बघितलं ना तुम्ही. तोपर्यंत त्याचा ऑब्व्हियसली बाहेर ना आलाय. मी तर वेट करत होतो पण त्यांनी हिमाचलला चालू केलं ना गाईज गोपाल घेऊन. कधी ब्रँड येईल एका ब्लॉग साठी ते वेट करत होतो मी फक्त ब्रँड इंटिग्रेशन. ओके गाईज काही प्रॉब्लेम नाही मस्करी करतात ते लोक. असू नको स्वतःच्या फेलियर वर असू नको सोनावणे. हसत नाही बस सकाळ एवढी. हा आम्ही आलेलो मुंबईला. चला तुम्ही एंडिंग बघा. बाय बाय. याचा पुढचा व्लॉग जो असणार आहे तो लाईफ चेंजिंग असणार मित्रांनो. जास्तीच लाईफ चेंजिंग सर्वांसाठी. सगळं कसं जुळून आलंय. एक वर्ष झालंय व्लॉगिंगला आणि लगेच काहीतरी वेगळं आयुष्यात घडतंय. आणि ठीक आहे आता पुढचा व्लॉग बघा तुम्ही. एंडिंग बघितल्यानंतर पुढचा व्लॉग आपण बघू काय बोलतोय मी. ओके चलो बाय. एकदा असताना विस्तारला असताना करून असताना विस्तारला असताना असताना